हा प्रश्न कंपल्सरी विचारला जाणार आहे. एव्हरीबॉडी हॅज टू आन्सर दिस. शनायाताई तुमच्याबद्दल चाललंय, कुठे लक्ष आहे तुझं? आहे शनायाताई फर्स्ट इयरलाच आहेत. हो का? नाही पण त्यांचं कुठेतरी फर्स्टलाच लक्ष आहे. नाही ना, ठीक आहे. सेकंड इयरला थाट उठा नामक वन गो मध्ये एकदाच करायचं असतं. आता जसं आपण पहिल्यांदा मग दुसऱ्यांदा फिरसे एक बार फिरसे ऐसे नहीं होने वाला है. तो थाट उठा नामक वन गो में और हर ये सवाल आपको कॉलम में दिया है, मतलब एग्जामिनर की शीट में वो सवाल है. इट हैज मतलब इट हैज बीन अलॉटेड अ स्पेसिफिक मार्क, तो वो आएगा ही. ठीक है, काय ते अभिनय गीत येणारच आहे. गतनिकास. हाँ गतनिकास येणारच आहे. जे तुम्हाला नवीन या वर्षी आहे ना, म्हणजे परण गतनिकास चक्रधार परण थाट उठा नामक पाठ या सगळ्या गोष्टी जे तुम्ही या वर्षी शिकताय ते तुम्हाला विचारणारच आहे. तो दोन चक्रधार परण सॉरी दोन परण पैकी एक परण पक्का यायलाच पाहिजे. स्वराताईने लक्ष दिलंच पाहिजे तिकडे परिस्थितीचे लक्ष. सो तुमची लिस्ट एक एक ची जरी दरी असती ना तरी ती खूप मोठी आहे. यांची चार गोष्टींची होती थाट उठा ना क्रमल आहे, म्हणजे एकूण दुगुण चौगुण एक तिहाई एक तोडा एक चक्रधार तोडा. ठीक आहे, इतना ही लिस्ट आहे फर्स्ट इयर का. सेकंड इयर का आमद आमद से शुरू होती है कहानी, है ना. आमद थोड़ा डिफिकल्ट भी है पढ़न करने के लिए. सो आमद ठीक है, गिन लो याद रखो अपना याद से. आमद एक तोड़ा जो फोर्थ तोड़े के आगे वाला हो, मतलब थोड़ा बड़ा वाला हो. ठीक है, फिर सिक्स सेवन्थ में से कोई एक. ठीक है, चक्रधार तोड़ा एक तो आना ही चाहिए, मतलब तीन चीजें हो गई, एक परण एक चक्रधार परण पांच. ठीक है, बाट वन गो में आना चाहिए, बाट बीच में रुकना नहीं चाहिए बिल्कुल भी. तीसरा तोड़ा तीसरा पलटाला अजून एक गड़बड़ आहे, असे कोण कोण आहे त्यांनी प्रॅक्टिस करा. तीसरा तोड़ा तीसरा पलटा अडकतो खूप जणांचा, हो ना. येतोय स्वरा तुला पण येतोय गुड. त्याच्यानंतर गतनिकास तुम्हाला विचारतात तीनपैकी एक कुठलं करशील तू, तर सांगायच्या इम्पॉर्टन्ट चीज. अनलेस यू आर व्हेरी शुअर अबाउट द एंटायर सिलेबस डोंट गिव युअर बॉल इन देअर हँड. अगर उन्होंने पूछा कि कौन सा करोगे तो झट से बता दो क्या करोगे. अगर उन्होंने बोला नहीं आप बताओ और फिर आप बोलोगे नहीं सिक्स करो तो फिर हो गया. ऐसे नहीं करना. अगर पूछ है ना और यू आर श्योर अबाउट अ स्पेसिफिक थिंग तो बोल दो ये करूंगी. ठीक है, और सबसे इम्पोर्टेंट ये मैं आखिरी में इसलिए बता रही हूँ क्योंकि अगर स्टार्ट में बता दी तो आप भूल जाते. दीदी को नहीं पूछना है दीदी दूसरा तोड़ा करो दीदी तीसरा तोड़ा करो, बिल्कुल नहीं पूछना है. ठीक है, आप शुरू हो जाओ या वो तोड़े के स्टार्ट बताओ तिकदा तिकदा थे. इससे मैंने सबको पूछा स्टार्ट याद है क्या. एंड तुम्हाला दुसरा तोड़ा म्हटल्यानंतर कुठला गोल आहे हे आठवलं पाहिजे ना. कधी कमी काय सांगते. सो आपण आपला गोल आधी टाळीतून म्हणून बघायचा. फॉर एक्झाम्पल मला चौथा तोडा म्हणायचा आहे तत तत थै मग भा देन देन ता असं करायचं. तुम्ही अख्खा आवर्तन देता आणि मग तेन तेन ता ता देन देन धा तत तत म्हणजे मध्ये ह्यांनी काय करायचं थांबून द्यायचं असं नाही होऊ शकत. तुम्ही बघितलं ना ते सर्कल मध्ये कंटिन्यूअस सुरू असतं चक्र आवर्तनाचं. सो एकदा आपण आवर्तन सुरू केलं की मध्ये थांबायला आलंच नाहीये, मग परत एक आवर्तन द्यावं लागेल जर थांबलो मध्ये तर. सो आवर्तन दिल्यानंतर लगेच बोल त्याला जोडून म्हणायचा असतो. पाहिजे का मी काय सांगते नक्की. सो सुरू करायच्या आधी टेक सम टाइम आठवून घ्या नीट थोडा मग सुरू करा नो प्रॉब्लेम. पण सुरू केल्यानंतर मध्ये नाही थांबायचं. कळतंय का, मध्येच नाही आठवायचा तोडा की अरे आता आठवत नाहीये, मग परत आवर्तन द्यायचं मग परत सुरू करायचं. वन टू थ्री स्टार्ट नी बिलकुल म्हणायचं नाहीये. वन टू थ्री स्टार्ट नी बिलकुल तोडा सुरू करायचा नाही, कुठलाच बोल सुरू करायचा नाही. फर्स्ट इयरनी पण नाही सेकंड इयरनी तर मुळीच नाही. ठीक आहे ओके. सेकंड इयरसाठी डेफिनेशन्स बद्दल मी सांगते तुम्हाला. फर्स्ट इयरच्या डेफिनेशन्स वर आपण यावर्षी पण जगायचा प्रयत्न केला तर बुडालाच समजा. सेकंड इयरच्या डेफिनेशन्स तुम्हाला यावर्षी ज्या दिलेल्या आहेत त्या प्रायोरिटीने प्रिपेअर करा. म्हणजे कुठल्या कुठल्या डेफिनेशन असतात थाट उठा जे आपण नवीन टर्मिनॉलॉजी शिकलोय गतपलटा परण
चक्रधर परण, बाट, ओके, तत्कार, करेक्ट. या ज्या डेफिनेशन्स या वर्षी तुम्हाला स्पेसिफिकली शिकवल्या त्या प्रायोरिटी नी करा, ठीक आहे. आणि त्याच्यात पण सेमच, आपल्याला सेम डेफिनेशन सेम शब्दामध्ये सांगायला पाहिजे, नॉट नेसेसरी, पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तेच ते शब्द साठवत नाही आहे असं नका करू, ठीक आहे. वर्स्ट केस, अच्छा, द इम्पॉर्टंट, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, लँग्वेज इज नॉट द बॅरियर, ओके. आन्सर इन एनी लँग्वेज इन विच यू कॅन, हिंदी, मराठी, अगर कोई वर्ड नहीं याद आ रहा है तो स्पीड, लयला स्पीड म्हणतात, चालतं, है ना, ऍक्च्युअली लयला टेम्पो म्हणतात, नॉट ऍक्च्युअली स्पीड, बट ठीक आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरला फार टर्मिनॉलॉजीज मध्ये फसत नाही. यू आर सपोज टू गिव्ह आन्सर्स, बोलो, कुछ बोलो, ठीक आहे. और सबसे एकदम मतलब जो आपको अच्छा लगेगा, यूजुअली किसी को भी फेल नहीं करते, ठीक है. फर्स्ट ईयर सेकेंड ईयर एग्जाम में अगर आप कुछ बोलो ही ना, अगर वो मतलब मार्क्स देने के लिए कुछ कर ही नहीं रहे हो तो ही ऐसा होता है कि फेल किया, और अदरवाइज ऐसे होता ही नहीं है कि फेल किया. सो डोंट टेक टेंशन अबाउट दैट, क्या यार तो मैं फेल ही हो जाऊंगी, तो ये टेंशन मत लो, ठीक है. पर हमको जो आ रहा है वो अच्छे से और दो दिन टाइम है, प्रिपेयर करो और फिर आओ, ठीक है. अब कैसे तैयार होके आना है वो ऑलरेडी कि मैं तैयारी बोल गया है, उसके बारे में कुछ सवाल होगा तो ग्रुप पे डिस्कस कर लेंगे, ठीक है. अभी जो सेकेंड ईयर के लोग हैं उन्होंने सिर्फ दो चीज़ें बाकी है करनी, बाट और तकनीका, है ना, वो करना है, फिर बैकअप करेंगे. और फर्स्ट ईयर के लोगों को कुछ सवाल होगा तो, यस.